प्रदेश अध्यक्ष बनने पर चंद्रशेखर बावनकुले का नागपुर में सत्कार किया गया। इस मौके पर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख रूप से उपस्थित थे। पूर्व ऊर्जा मंत्री तथा पूर्व पालक मंत्री विधायक चंद्रशेखर बावनकुले को प्रदेश अध्यक्ष बनाए जाने पर नागपुर बीजेपी द्वारा स्वागत करते हुए नितिन गडकरी ने कहा कि बावनकुले के अध्यक्ष बनने से संगठन में मजबूती मिलेगी, क्योंकि पिछले सरकार में मंत्री रहते हुए उनके स्वभाव के कारण वे जमीनी स्तर के कार्यकर्ताओं के घर पर जाकर भेंट देते थे। सभी पदाधिकारी कार्यकर्ताओं को वे नाम सहित पहचानते हैं। तुम्ही तिघही जरी एकत्र झाले तरी 51% ची लढाई लढून आम्ही संपूर्ण जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका आणि माननीय नितीनजीचे माननीय मोदीचे जे स्वप्न आहे येणाऱ्या 2024 मध्ये 45+ लोकसभा या महाराष्ट्रातून मोदीजी यांनी माननीय नितीनजी आपलं नेतृत्व आम्ही त्या ठिकाणी देऊ, माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात देऊ। सरकार आणि सत्ता आणि संघटन दोन्ही ताकद असे चालवू की सत्तेने घेतलेला निर्णय संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही। त्या दिवशी पोहोचेल ज्या दिवशी देवेंद्रजी निर्णय घेतला त्या दिवशी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचेल। मी एवढं सांगतो आणि एवढीच विनंती करणार आहे, इथनं गेल्यावर आपल्याला बूथवर 30 नेते बनवायचे आहे, बूथवर 50 युवा वॉरियर बनवायचे आहे। मला बूथवर यायला काही प्रॉब्लेम नाही, तुमच्या सोबत कुठेही यायला प्रॉब्लेम नाही। मी प्रवीणला सांगितलं आहे की शुक्रवारी मी नागपूर शहरात येणार आहे, शनिवारी मी नागपूर जिल्ह्यात येणार आहे, 4 दिवस महाराष्ट्रात येणार आहे। काही काळजी करू नका, आपल्याला अजूनही शुक्रवार शनिवार रविवार आपल्यासोबत आपल्याला काम करायचं। आपला जिल्हा आणि आपलं शहर हे जसा तसंच एक नंबर महाराष्ट्रात ठेवायचा आहे, याकरता तुम्हाला सर्वांना माझ्यासोबत काम करायचं आहे। तर बावनकुळे साहेबांचं जीवन हे संघर्षमय होतं। त्यांचे वडील, त्यांचे भाऊ, त्यांच्या घरी मी अनेक वेळा गेलो आहे, गरिबीची परिस्थिती होती। आणि ही गोष्ट खरी आहे की महाराष्ट्र राज्य वीज मंडळाने जेव्हा कोरडीच्या प्रकल्पात त्यांची जमीन घेतली, आज ज्यांचं घर आहे ती जागा त्यांना मिळत नव्हती, पैसे मिळत नव्हते, त्यात काही राजकीय अडचणी उभ्या झाल्या होत्या। त्यावेळी मुंडे साहेब मंत्री होते, त्यांनी आदेश देऊनही पण कुठं ना कुठं गडबड व्हायची। मग एकदा मुंडे साहेबांकडे बसलो, बऱ्याच भानगडी झाल्या आणि शेवटी त्यांना त्या अधिकाराचं जो मुआवजा होता तोही मिळाला आणि जागाही मिळाली। तिथून त्यांनी छत्रपती सेनेचं काम सुरू केलं, प्रकल्पग्रस्तांकरता आंदोलन सुरू केलं। त्यावेळी भारतीय जनता पार्टीतली जिल्ह्यातली स्थिती चांगली नव्हती। आता ज्या आकरेंचं नाव घेतलं बावनकुळेंनी, त्यांनी खूप मेहनत केली कामठी मतदारसंघात आणि त्यांनी घड्याळं वाटली घराघरात कमळाच्या फुलाच्या। आणि त्यावेळी देवराव रडके, यादवराव भोयर आमदार होते आणि या सगळ्या काळामध्ये या कठीण मतदारसंघामध्ये त्यानंतर जशी 40,000 मतं आकरेंनी घेतली त्याच्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे जिल्हा परिषद सदस्य झाले। त्यांनी जिल्हा परिषदेत चांगलं काम केलं आणि स्वतःच्या कार्य आणि कर्तृत्वाने त्यांनी कामठी मतदारसंघाचा भक्कम पाया मजबूत केला। आज जर कामठी मतदारसंघ मजबूत असेल किंवा नागपूर जिल्ह्याचं काम आपलं मजबूत झालं असेल तर याचा सिंहाचा वाटा चंद्रशेखर बावनकुळे। मंत्री रहते हुए ऊर्जा के क्षेत्र में पूरी सूक्ष्म प्लानिंग करके अनेक अविस्मरणीय कार्य किए। उनके कार्यकाल में बिजली कटौती बंद हो गई थी। इसके अलावा किसानों को न्याय दिलाने तथा ओबीसी के राजनीति आरक्षण दिलाने में उनकी महत्वपूर्ण भूमिका रही। इन बीसी न्यूज के लिए कैमरा पर्सन सुभाष बुटले के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।